कर्नाटकात काँग्रेस की भाजपा असा सवाल उपस्थित होतोय है कारण सीमा भागातील निकालाकडे राज्याचं लक्ष लागून आहे। मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे तर 224 जागांसाठी मतदान 10 तारखेला पार पडलं होतं। तर सध्याचे कल समोर येत आहेत, भाजपा 67 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 61 जागांवर तर जेडीएस 9 जागांवर तर इतर एकच जागांवर आघाडीवर आहे। तर भाजपा 67 जागांवर आघाडीवर आहे, भाजपा सध्या आघाडीवर आहे, काँग्रेस 61 जागा तर जेडीएस 9 जागा तर इतर फक्त एकच जागेवर अजूनही थांबलाय। तर बेळगावातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत, त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे, मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। मतमोजणीला 8 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे, 224 जागांसाठी मतदान पार पडले। तर भाजपा काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळते, मात्र आता सध्या भाजपा आघाडीवर पाहायला मिळते, भाजपा 72 जागांवर आघाडीवर आहे तर त्या पाठोपाठ काँग्रेस 66 जागांवर तर जेडीएस 9 जागांवरच अजूनही थांबलाय। कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली, कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। या निवडणुकीसाठी भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील मुख्य नेत्यांनी इथे प्रचाराला हजेरी लावली होती, दोन्ही पक्षाकडून जोरदार निवडणुकीचा प्रचारही झाला। तर या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कर्नाटकात गेले होते, तर भाजपा काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात कर्नाटकात तिरंगी लढत पाहायला मिळतीये। भाजपा 77 जागांवर आघाडीवर आहे तर त्याच्या पाठोपाठ काँग्रेस तर त्यानंतर जेडीएस। तर भाजपा 77, काँग्रेस 72 जागांवर तर जेडीएस 9 जागांवर सध्या सुरू आहे, इतर फक्त एकच जागा अद्यापही जिंकू शकली। कर्नाटकात एकूण 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान पार पडलं आणि आज कर्नाटकाच्या निवडणुकीचा थोड्याच वेळात निकाल लागणार आहे। मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे तर भाजपाने आघाडी घेतलेली आहे। राज्यभरात 34 ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। बेळगाव जिल्ह्यातील सर्व 18 मतदार संघांची मतमोजणी बेळगाव शहरातील राणी पार्वती देवी महाविद्यालयात सुरू आहे। तर मतमोजणी ठिकाणी सध्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर कर्नाटकाच्या या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे कारण थेट लढत भाजपा आणि काँग्रेस मध्ये आहे। भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाने प्रचारासाठी जोर लावला होता, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाच्या उमेदवारासाठी प्रचारात उतरले होते, त्यानंतर प्रियंका गांधी सुद्धा कर्नाटकात गेल्या होत्या। तर कर्नाटकात काँग्रेस की भाजपा पाहूयात। कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान पार पडलं, विधानसभा निवडणुकीसाठी 72.67% मतदान पार पडलं।
2615 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद आहे। सलग दोन वेळा कोणताही पक्ष सत्तेत नाही। दर 5 वर्षांनी राज्यात सत्ता बदल। दुसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपने कंबर कसली। पंतप्रधान मोदींनी प्रचारात आघाडी घेतली। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याही प्रचाराचा धड़ाका इथे पाहायला मिळाला। कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान पार पडलं। पुन्हा एकदा पाहतोय कर्नाटकात भाजपा की काँग्रेस। विधानसभा निवडणुकीसाठी 72.67% मतदान पार पडलं। 2615 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद आहे। सलग दोन वेळा कोणताही पक्ष सत्तेत नाही। दर 5 वर्षांनी राज्यात सत्ता बदल। दुसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपने कंबर कसली। पंतप्रधान मोदींनी प्रचारात आघाडी घेतली। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याही प्रचाराचा धडाका इथे पाहायला मिळाला। तर कर्नाटकात काँग्रेसचं सरकार बनेल असं पवार म्हणालेले आहेत। भाजपा विरोधकांना एकत्र काम करण्याची गरज। शरद पवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे। देशाच्या बहुसंख्य भागात भाजपा विरोधी वातावरण निर्माण झालंय असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। तर कर्नाटकात भाजपाच सत्तेत येणार असा पलटवार निलेश राणे यांनी पवारांवर केलाय। कर्नाटक की जनता बीजेपी को दूर करके वहां एक सेक्युलर गवर्नमेंट बनाने में आगे जाएगी। ये कर्नाटक तक सीमित नहीं, देश के बहुत बड़े हिस्से में यही स्थिति है। मगर ये स्थिति अब इसमें कामयाबी आनी हो तो हम लोगों को मिलकर काम करना चाहिए। पवार साहेबांचा जो काय इटोळी जमा करायची जी काय त्यांची त्याचा जो नेहमी प्रयत्न असतो तो कधीच यशस्वी झाला नाही। अशी अनेक जेवणं पवार साहेबांनी घातली आहेत पण त्या मिठाला कोणच जागलं नाही, तेही कोणाच्या मिठाला जागलं नाही। म्हणून त्या जेवणाला आणि त्या मिटिंगला अवस्था नाही। हे काँग्रेसच्या काळापासून त्याच्या अगोदरपासून पवारसाहेब करतात। तर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। तर कर्नाटकात भाजपा आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। तर चन्नपट्टण मधून कुमार स्वामी आघाडीवर आहेत। तर कर्नाटकातील निवडणुकीची मतमोजणी आता सुरुवात झालेली आहे। 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। कर्नाटकात काँग्रेस की भाजपा असा सवाल उपस्थित होतोय कारण सीमा भागातील या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। सध्या कल समोर येत आहेत। भाजपा आघाडीवर आहे, त्याच्या पाठोपाठ काँग्रेस आणि जेडीएस। तर 224 जागांसाठी मतदान पार पडलं। तर भाजपा सध्या 94 जागांवर, तर काँग्रेस 87 जागांवर, तर जेडीएस
फक्त 10 जागांवर आहे। कनकपुरात काँग्रेसचे डीके शिवकुमार हे पुढे आहेत। त्याचबरोबर आता कर्नाटकात काटे की टक्कर पाहायला मिळते भाजपा विरुद्ध काँग्रेस असं वातावरण काहीसं तिथे निर्माण झालेलं आहे। तर दोन्ही पक्षातील नेते मंडळी दावा करताना दिसत आहेत की सत्ता कर्नाटकात ही त्यांचीच येईल, मात्र कल आता पुढे येत आहेत भाजपा ही 94 जागांवर आहे, काँग्रेस 87 जागांवर आहे, तर जेडीएस फक्त 10 जागांवर आहे। तर सीमा भागातील 3 मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर आहे। तर कनकपुरात काँग्रेसचे डीके शिवकुमार हे पुढे आहेत। निपाणीत भाजपा उमेदवार खानापूर मतदारसंघात काँग्रेसला इथे पसंती मिळाली। निपाणीत भाजपा उमेदवार शशिकला जोले आघाडीवर आहेत। निपाणीत भाजपा उमेदवार शशिकला जोले आघाडीवर आहेत। तर सध्या आता काँग्रेस आणि भाजपा या दोघांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते कर्नाटक मध्ये। आता रणनीती पाहायला मिळते, काँग्रेस आणि भाजपाची रणनीती पाहायला मिळते। बेळगाव मध्ये काँग्रेस उमेदवार लक्ष्मी होबाळकर या आघाडीवर आहेत। तर सध्याचे कल समोर येत आहेत, भाजपा आघाडीवर आहे, काँग्रेस त्याच्या पाठोपाठ आणि जेडीएस भाजपा आणि काँग्रेसच्या पाठोपाठ आहे। तर सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा ही 100 पार गेलेली आहे। तर सीमा भागातील 3 मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर आहे। कनकपुरात काँग्रेसचे डीके शिवकुमार पुढे आहेत। तर या कर्नाटक निवडणुकीसाठी दोन्ही पक्षातील नेते मंडळींनी मुख्य नेते मंडळींनी इथे प्रचारासाठी जोर लावला होता। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारासाठी कर्नाटकात पोहोचले होते, तर दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी प्रियंका गांधी हे कर्नाटकात पोहोचले होते। तर 224 जागांसाठी 10 मे रोजी कर्नाटकात मतदान पार पडलं। तर विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला 8 वाजल्यापासूनच सुरुवात झालेली आहे। सध्याचे कल समोर येत आहेत, भाजपा 101 जागांवर आहे, तर त्याच्या पाठोपाठ काँग्रेस 92 जेडीएस 10, तर इतर फक्त 1 जागांवर। तर भाजपा आणि काँग्रेस मध्ये थेट लढत पाहायला मिळते, काटेकी टक्कर पाहायला मिळते। निपाणीत भाजपा आघाडीवर आहे। तर जेडीएस 10 ठिकाणी आघाडीवर आहे। निपाणीत भाजपा उमेदवार शशिकला जोले हे आघाडीवर आहेत।